घाला होता मला खात्री आहे. आपण सर्वजण आपण आपले विशेष अतिथी गौतम ठाकूर यांचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक असाल. याच्या अगोदर जसं एकनाथ ठाकूर सरांनी एकदा असंच मला वाटतं याच्या अगोदरचा एक 7-8 वर्षापूर्वीचा सोहळा होता याला आपण आणि मला साळगावकर सर होते जयंत साळगावकर आणि एकनाथ ठाकूर होते. तर मला जयंत साळगावकर म्हणाले तू बडबड फार करतोस, एकनाथ ठाकूरांबद्दल एका ओळीत बोलून दाखव. सत्य आहे बघा. मी म्हटलं एकनाथ ठाकूर सर म्हणजे एका हाताने कर्तृत्व आणि दुसऱ्या हाताने दातृत्व, बस हे एका जोडीकडे. आणि तीच ओळख आज सांगायला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय आणि कृतज्ञता वाटते. गौतम ठाकूर सरांची सुद्धा तीच ओळख आहे, एका हाताने कर्तृत्व आणि दुसऱ्या हाताने दातृत्व. सो प्लीज गिव अ बिग हँड टू गौतम ठाकूर सर. धन्यवाद प्रसादजी. तुम्हाला चिठ्ठी पाठवायची वेळ येऊ नये आणि लोकांना घड्याळात बघायची वेळ येऊ नये ह्याचं भान ठेवून मी तुमचा थोडाच वेळ घेणार आहे. व्यासपीठावरील मान्यवर जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव कामत साहेब, ज्यांना 30 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 3 गोल्ड मेडल मिळालेले आहेत, ते आज ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याच्याबद्दल पहिलं म्हणजे सारस्वत चैतन्याचं कौतुक केलं पाहिजे. असं थोर व्यक्तिमत्व आज आपल्याला आज त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर सारस्वत चैतन्याचे अध्यक्ष दिलीप दिसेसाहेब, सुधाकर लोटलीकर साहेब, आमचे सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर साहेब, त्यांच्या नावातच किशोर आहे त्याच्यामुळे वय सांगायची काही गरज नाही. आणि ते इतके हजार जबाबी आहेत की मगाशी तुम्ही त्यांचा उल्लेख केलात की ते प्रमोद महाजन म्हणून आहेत, तर त्यांनी मला बाजूला असं खून करून सांगितलं प्रमोद महाजनांना कोणीतरी गोळी घातली होती हा नंतर. असे आमचे किशोर रांगणेकर साहेब. सभागृहात अनेक परिचयाची मंडळी आहेत, सगळ्यांचीच नावं घेत नाही. वाघसाहेब तुम्ही आत्ता फार छान भाषण केलं आणि खरंच तुमचं सारस्वत समाजाचे तुम्ही रत्न आहे. तुम्ही जे काय करून दाखवलं आहे त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं खरंच वंदनीय आहे. नक्कीच तुम्ही सोमवारी रेकॉर्ड ब्रेक करणार, त्या आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा तुम्हाला आहेत. आज इथे सारस्वत चैतन्य गौरव सोहळा हा जो आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या नाती बांधवांचा इथे आज गौरव केला आहे, सन्मान केला आहे, त्यांचं कौतुक केलं आहे. आज मी माफ करा, सारस्वत चैतन्याचे प्रमोद तेंडुलकर साहेब आणि अनेक संस्थेचे कार्यकर्ते हितचिंतक वगैरे आहेत सगळ्यांचीच आपण नावं घेत नाही आहोत. खरं म्हणजे आज जितक्या संस्था आहेत इथे सारस्वतांच्या त्यांचेसुद्धा प्रतिनिधी आहेत. खरं म्हणजे सारस्वत चैतन्यांनी इथे जवळजवळ सारस्वत समाजाची एक लोकसभाच भरवलेली आहे असं मला वाटतं. आज वाघसाहेब तुम्ही एक म्हणालात की तुम्ही नॅचरल्स रोज रात्री तो एक मिल्क शेक घेता, जर मला वाटतं सक्सेसचं एक इन्ग्रेडियंट म्हणावा तर तसा जर जो काही असेल तर मला वाटतं मी त्यांचं ते आईस्क्रीम खातो आठवड्यातनं 3 त्याच्यामुळे मी नेट मार्गाने चाललेलो आहे असं माझा समज आहे. डॉक्टर साहेब तुम्ही, बिच्छू साहेब तुम्ही जे काम करतात मला कदाचित माहिती नसेल, प्रबोधनचा उल्लेख झाला, तुमच्यासाठी काही डायलिसिसची मशीनसाठी सुद्धा सारस्वत बँकेने आम्ही मदत केलेली आहे. कधीही कुठेही डायलिसिसची सेंटर्स काही हे करायचं असेल तर जरूर लक्षात ठेवा, आम्ही असू तुमच्याकडे. सगळ्या इकडे आपण ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्यांचं आपण अभिनंदन केलं, पण एक जर विचार केला तर सारस्वत समाजामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की असं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात
सारस्वत समाजातील माणसं अशी चमकतात. त्याच्या मागे काहीतरी एक कारण असेल, काहीतरी रेसिपी असेल, काहीतरी गुपित असेल. काही लोक म्हणतात की आता उदाहरणार्थ आम्ही बँका चालवतो, सारस्वत समाजाने जेवढ्या बँका सुरू केल्या तेवढ्या कुठल्याही समाजाने नाही केल्या. सारस्वत बँक, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, NKGSB बँक, कॅनरा बँक म्हणा, अगदी ICICIचे कामतसुद्धा जरी घेतले तरी सगळी सारस्वत मानले. माझे गुजराती मित्र आहे, तो म्हणते की तुम्हाला बरोबर समजतं कोणाला पैसे द्यायचे आणि कोणाला नाही. मी म्हटलं असं नाही आहे, आम्हाला माणसाची चांगली पारख आहे, माणसाची चांगली पारख आहे आणि कोणाला केव्हा मदत करायची हे आम्हाला कळतं, म्हणून कदाचित आम्ही यशस्वी बँकर असू शकतो. पण नुसतं बँकिंग नाही, आपण इतर क्षेत्रातसुद्धा जर बघितलं तर सगळीकडे तुम्हाला सारस्वत मंडळी कुठेतरी अशा स्थानावर सापडतात की त्यांचं नुसतं कौतुकच होत नाही, पण लोक त्यांच्याकडे एका आयडॉल ह्या दृष्टीने बघतात. मग ते सचिन तेंडुलकर असो का वेगवेगळे, आपण जर मंगेशकर फॅमिली बघितली तर हे असं का होतं की एकाच घरातून एवढी मंडळी एका क्षेत्रात. तर ह्याला एक जर तुम्ही याच्यावर थोडाफार अभ्यास जर आपण सगळ्यांनी केला तर नेचर आणि नर्चर. नेचर म्हणजे काय की स्वाभाविकच ते आपल्या अनुवंशिक असतं किंवा आपल्या DNA मध्ये असतं. काही गोष्टी आपल्या DNA मध्ये आहेत आणि हे सगळं माफ करा इथे सायंटिस्ट डॉक्टर्स वगैरे उपस्थित आहेत, पण जर ते बघितलं गेलं तर आत्तापर्यंत तरी आपल्याला विचारलं जातं, आपण डॉक्टरांकडे गेलो होतो की वडिलांना काय आजार होते किंवा आधी घरात कोणाला डायबिटीस होता का वगैरे वगैरे. तसं जसं आपलं शरीर हे अनुवंशिक DNA वरती आधारित आहे, तसा आपला स्वभाव आणि आपल्यातले गुण हे सुद्धा काही प्रमाणात अनुवंशिक असतात हे कुठेतरी रिसर्चने प्रूव्ह झालेलं आहे. तुम्हाला सारस्वत माणसांमध्ये कधी कोण पहलवान सापडला का हो? पण तुम्ही हरियाणामध्ये गेलात किंवा हिसार जिल्ह्यामध्ये गेलात तर तुम्हाला तिथे त्या समाजामध्ये पहलवान हे सापडतीलच, कारण हे त्यांच्या DNA मध्ये. तर DNA हा एक मोठा घटक, तुमचं डायट हा सुद्धा एक मोठा घटक असतो. आपलं प्रोटीन डायट आहे, मासे खाण्यावरती भर असतो. मासे म्हटल्यावर बरेचसे चेहरे इथे आता उजळून आले, आज दत्तजयंती आहे. पण आपण हे बघायला गेलं तर हे आपल्या DNAचा एक मोठा कंपोनंट आहे की आपण कसं काय खातो. पण त्याच DNA मधून काहीतरी इतर गोष्टी निर्माण होतात की आपण जिथे वाढलो किंवा जिथे आपली पाळमुळं आहे त्याचा कुठेतरी एक प्रभाव आपल्यावरती कायमच्या स्वरूपात असतो. उदाहरणार्थ इकडे सगळीकडे जर बघितलं तर भात शेती होती आणि भात शेती ही अतिशय कष्टाची गोष्ट आहे. भात शेतीसाठी पहाटे उठून संध्याकाळपर्यंत कष्ट करायला लागतात, इतर गोष्टीमध्ये एवढा कष्ट लागत नाही. त्यामुळे जर जगात जर तुम्ही एक सर्वे केला होता की टीम्स नावाची एक मॅथमॅटिक्सची परीक्षा असते ही जगभर कॉमन असते, की त्याच्यामध्ये गणितातील गुणवत्ता ही मोजली जाते, तर ती मोजत असताना त्यांनी एक बघितलं की जगभरात एशियामधून आणि जास्त करून जिथे जिथे तुम्ही जर बघितलं साऊथ ईस्ट एशिया साऊथ एशिया म्हणजे भारत वगैरे आलाच, आणि हा जो सगळा पट्टा आहे जिथे भात शेती झालेली आहे तिकडे लोक गणितात जास्त हुशार. आता ह्याचं गणिताशी खरं बघितलं तर अभ्यास केला तर संबंध नाही, संबंध ह्याच्याशी आहे की लोकांकडे चिकाटी, कारण ते तेवढा वेळ देतात भात शेतीला जेवढा आपल्या पूर्वजांनी वेळ दिला, तसाच आपल्या स्वभावात तो रुजलेला आहे की कुठल्याही क्षेत्रात आपण पडलो तर चिकाटीने काम करतो म्हणून आपल्याला यश मिळतं. आपण म्हणतो की DNA म्हणजे काय, तर फक्त जेनेटिक्स नव्हे तर त्याच्याबरोबर इतर गोष्टी आहेत, म्हणून नुसतं नेचर नाही तर नर्चर सुद्धा आहे. नर्चर कसं काय, तर जर तुम्ही बघितलं तर मॅरेथॉन हा जर एक विषय घेतला तर मॅरेथॉनमध्ये जगभर धावणारी जी माणसं आहेत जास्तीत जास्त पदं ही तुम्हाला नायजेरियामधल्या लोकांना मिळतात. ते जेनेटिक पण आहे, कारण तिकडे त्या वातावरणात त्या ह्यादी जे वाढलेली मंडळी आहेत त्यांच्या काहीतरी जीन्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये ती टेनॅसिटी आहे, परसिव्हिअरन्स आहे, त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये
उत्कृष्ट कामगिरी करतात. पण नुसतं तेवढं नाही तर नर्चरसुद्धा आहे. एक संशोधन असं झालेलं आहे की जगभर लोक मॅरेथॉनमध्ये नेमके नायजेरियातमध्ये किंवा स्प्रिंटमध्ये म्हणजे 100 मीटर 200 मीटर 400 मीटरमध्ये जमायकामधून ही मंडळी का नेहमी सर्वात सक्सेसफुल होतात तर तिथे नर्चर आहे. कारण लोकांची तिकडे आज नायजेरियामध्ये 1 लाख मुलं ही आठवड्याला 10 तास धावतात. मग तुमचे जीन्स आणि तुमचा नर्चर म्हणजे जी तुमच्या आजूबाजूची जी जे लोक काय करतायत त्याच्यामध्ये मग नॅचरली ते लोक येणारच ना दिल्ली. तर नुसतं आपलं DNA नव्हे तर आपलं नर्चरिंग कसं झालं आहे. नर्चरिंग कसं होतं की मॅन इज द प्रॉडक्ट ऑफ हिज एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. आपली एन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपलं घर, आपला मग ते कॉलेज असेल, आपले मित्र असतील, आपण जिथे काम करतो, आपले बॉसेस, त्यांचा आपल्यावरती फार प्रमाणावरती किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती इन्फ्लुएन्स होतो. आणि हे सारस्वत समाजाला भरभरून मिळालेलं आहे. एक म्हणजे जेनेटिकली आपण आपल्याकडे प्रोटीन डाएट वगैरे वगैरे असताना बुद्धिमत्ता आणि कला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे त्या अनुषंगाने आल्या. आणि कष्ट करायची तयारी ही आपल्या एन्व्हायरमेंटमुळे आली, आपल्या पूर्वसुरींनी जी काही कामं केली ती त्याच्यामध्ये आली. आपण कधी कधी गावचं पाणी म्हणतो म्हणजे काय, तर तिकडला एक विशिष्ट एक त्या प्रत्येकाचं हे असतं. इथे कोण पुण्याची माणसं नाही आहेत ना, पण पुण्याची माणसं एक विशिष्ट पद्धतीने वागतात. त्या का काय, आता ते गावचं पाणी म्हणजे पाणी हे पाणी, पण गावचं पाणी म्हणजे खरं त्या पाण्यामध्ये फरक नसतो, फरक त्या तिकडे आजूबाजूच्या तुमचं काय नर्चर आहे ह्याच्यामध्ये असतो. आता हे सगळं तुम्हाला सांगताना एक तुम्हाला एक दुसरा एक सांगू इच्छितो की लोकांनी एक रिसर्च केला की कुठल्याही गोष्टीमध्ये हाऊ डू यू एक्सेल. एक्सेल म्हणजे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे हे नाही, ते सगळेच करतात. कधी कधी 10वीत बोर्डात आलेली माणसं ती पुढे कुठे भेटत नाहीत. पण आत्ताच आपण बघितलं की नॅचरल आईस्क्रीमचा आपला अनुभव आहे की तुम्ही 10वीत पास नव्हता झाला त्याचा काही फरक पडत नाही, मग हे का होतं. तर तेव्हापर्यंत तुम्ही जे काही शिक्षण केलं ते बेसिक एज्युकेशन आहे हे समजा. पण कुठल्याही क्षेत्रात जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर कमीत कमी 10,000 तासाची तपश्चर्या लागते. 10,000 डॉक्टर साहेब तुम्ही नेफ्रॉलॉजीमध्ये जे म्हणताय 10,000 म्हणजे काय, की तुम्ही MS वगैरे 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 ते सगळे अनेक जण करतात, पण किती लोक डॉक्टर बिच्छू होऊ शकतात मोजके का, ती तपश्चर्या 10,000 तुमची तपश्चर्या साहेब आईस्क्रीम या विषयामधली. 10,000 तास म्हणजे थोडे थोडके नव्हे, 4 तास रोज 10 वर्ष जर तुम्ही काय केलं तर 10,000 तास होतात. आणि ह्यामध्ये बेसिक एज्युकेशन नाही बरं का, स्पेशलायझेशन. आईस्क्रीम कसं करावं किंवा नेफ्रॉलॉजीमधला काय जो काय तुमचा विषय माझ्या पलीकडला आहे, पण ते 10,000 तासाची आपली एक इन्व्हेस्टमेंट लागते. नुसती इन्व्हेस्टमेंट नाही, त्याच्या जसं तुम्हाला सांगितलं त्याच्या मागे तुम्हाला तुमचा DNA पण पाहिजे. 10,000 तास तुम्ही रियाज केलात म्हणून तुम्ही लता मंगेशकर होऊ नाही शकणार. तर ह्या दोन्ही गोष्टींचा जिथे मेळ होतो तिथे यश मिळतं. आणि ते यश मिळण्याच्या मागे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भाग्यवान आहोत की आपला DNA तरी तसा आहे. आपल्या समाजातून एवढी रत्न कशी काय निर्माण होतात, कारण आपल्याकडे DNA आहेत. आपण इथे आलो हे यांचं कौतुक करायला सगळ्यांचं नुसतं आलेलो नाही आहोत, तर इथून काहीतरी घेऊन जायला आलेलो होतो. आणि ते घेऊन जायचं काय आहे, घेऊन जायचं हे आहे की आपलं DNA जर आहे स्ट्रॉंग, पण ह्या सगळ्या मंडळींनी जी तपश्चर्या केली ती तपश्चर्या करायची आपली तयारी पाहिजे. सचोटी, हतोटी आणि कसोटी, नुसती कसोटी. काही लोकांना अडचण आली की ते क्षेत्र सोडून देतात, पळून जातात, चिकाटी दाखवत नाही. जिज्ञासू वृत्ती हे सगळे गुण असल्याशिवाय हे
हे असं असामान्य यश कोणाला सहजासहजी मिळत नाही. ही तपश्चर्या ही आपल्याला करायलाच लागेल आणि हे आपण त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आहे. हा आज खरा इथला बोध आहे हे आपण लक्षात ठेवूया. देर इज अ गुड सेविंग ग्रेस टू ऑल ऑफ दिस की माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य बदलू शकतो. दुसरा जगात देवाने दुसरं कुठलंही काही असं बनवलेलं नाही की जो दुसरीकडून प्रेरणा घेऊ शकतो. तो दुसरीकडून फक्त भीती घेऊ शकतो. एक कळप असतो, तो एका दिशेने धावायला लागतो, त्या कळपातले सगळी लोक ती जी काही गुरु असतील ती त्या दिशेने धावायला लागतात. पण भीती हा मूळ स्वभाव आहे. पण प्रेरणा घेऊन माणूस स्वतःचं भवितव्य बदलू शकतो. आपण नुसती ऑटोबायोग्राफी वाचली, नुसती बायोग्राफी वाचली किंवा नुसते असे पुरस्कार समारंभ अटेंड केले तर काही होत नाही. उदाहरणार्थ ही सगळी मंडळी मी तुम्हाला सांगतो, 100% सांगतो की हे सोशल मीडियावरती जास्त वेळ वाया घालवत नसते. ते मी आता अनेक लोकांना मी असे कोण यशस्वी लोक असतील मी त्यांना विचारतो तुम्ही कुठे आहात हो सोशल मीडियावरती. कधीतरी फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर सापडतात कारण तो आज दैनंदिन व्यवहाराचा विषय झालेला. पण ते तुम्हाला उगाच सगळ्या ठिकाणी ट्विटर इंस्टाग्राम हे ते नाही. तो त्यांचा वेळ त्या तपश्चर्येत देतात. तेवढा तेवढे तास ते त्याच्यावरती काम करत राहतात. हे आपण शिकलं पाहिजे. हे काय हो नवीन सोशल मीडिया, पूर्वी पिंपळाखाली बसून गावच्या आपण काय म्हणतो ते चकाटे पिटायचे ना आपण, तसाच हा विषय आहे. पण जे लोक यशस्वी होतात ते ह्याचा पण ह्याच्यातनं काय घ्यायचं ह्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. तिकडे ते लक्ष ठेवतात. पण खरं म्हणजे यश हे कसं संपादन करतात की स्वतः आयुष्यात चिकाटी दाखवतात, प्रेरणा घेतात. आपणसुद्धा सगळ्यांनी तेच केलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर खरंच आज आपण इथून काहीतरी परत घेऊन गेलो ह्याचा ह्याची आपल्याला नक्कीच पुढे जाऊन प्रचिती येईल. आणि म्हणून परत आज जे इकडे ज्यांना ज्यांना आपण ज्यांना ज्यांचे सत्कार केले पुरस्कार दिले त्यांचं पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो. कारण तुमच्याकडून आम्हाला आज इथून नक्कीच घेऊन जायला काहीतरी रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्याकडून सुद्धा आम्हाला रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे घेऊन जाण्यासाठी. या पूर्ण कार्यक्रमाला साजेसं असं प्रेरक आणि उद्बोधक असं तुम्ही बोललात.